शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत सिंहगडला। तर मित्रांनो, सिंहगड हा मित्रांनो 4400 फूट उंचीचा हा किल्ला गिरदुर्ग प्रकारातील आहे। पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला टेकर्स या दृष्टीने सोपा समजला जातो। मित्रांनो, पुण्याच्या नैऋत्य साधारण 25 किमी अंतरावर असणारा हा किल्ला मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदाकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून मित्रांनो दिसतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी या किल्ल्याचा थोडाफार इतिहास सांगतो। हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता। दादाजी कोंडदेव हे विजापूरकडून म्हणजेच आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते। मित्रांनो, पुढे इ.स. 1647 दादाजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्धी अंबर याला हा किल्ला शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला। या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले। पुढे मित्रांनो, इ.स. 1649 शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांनी दिले त्यामध्ये सिंहगड पण होता। तर मित्रांनो, पुढे गेले ना तुम्हाला 3 दरवाजे दिसतील। मुख्य दरवाजा मगाशी आपला झालाच, तुम्ही पाहिलाच, आणि आता हा 2 नंबरचा दरवाजा मित्रांनो। तर या गडाला एकूण जाण्यासाठी 3 दरवाजे लागतात। तर मित्रांनो, पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांनी दिले ना त्यामध्ये सिंहगड पण होता। मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता। हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला। तर मित्रांनो, हा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, हा त्याचा 3रा दरवाजा। 3रा दरवाजाची जी अवस्था आहे ना मित्रांनो, ती खूपच छान आहे। अजून पडझड तर झालेलं दिसत नाही आहे। तर मित्रांनो, या गडाला विशेष करून 3 दरवाजे आहेत। पहिला तर अवस्था खूप छान होती, दुसरा तर त्याचे बुरुज काही वगैरे ढासलेले नाही आहेत, आणि 3रा। तर मित्रांनो, गेल्या तुम्हाला उजव्या साईडला तोफखाना दिसेल। फार पूर्वीपासून हा तोफखाना होता तुम्हाला दिसेलच। तर मित्रांनो, तुम्हाला तोफखान्याबद्दल थोडं सांगतो। दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे ही दगडी इमारत दिसते, ते दारू कोठार। 11 सप्टेंबर 1751 या कोठावर वीज पडली। या अपघातात गडावर त्यावेळचे फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसं मरण पावली। आणि पुढे गेलं मित्रांनो, तुम्हाला घोड्याची पागा दिसेल। मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल घोड्यांची पागा काय? मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या वेळी वापरण्यासाठी जी काही घोडे होती त्यांची राहण्याची व्यवस्था गडावर जी करण्यात आली होती मित्रांनो, त्यालाच घोड्याची पागा म्हणतात। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आता ही 1 नंबरची भुयार, 2 नंबरची भुयार आणि 3 नंबरची भुयार। तर मित्रांनो, ही घोड्याच्या आतील बाजूस पागा त्याला त्यावेळी म्हणायचे। घोड्यांची व्यवस्था पाण्यापासून उन्हापासून जे संरक्षण व्हायचं, तर ही घोड्याची पागा आजही शाबूत आहे। दिसते का तुम्हाला ही घोड्यांची पागा आहे? घोड्यांची पागा म्हणजे पहिले गडावर घोड्यांसाठी आपण त्याच्या बांधण्याची व्यवस्था होती, त्याच्या आतमध्ये व्यवस्था त्याच्यामध्ये होती, आता तुम्हाला दिसत असते। मित्रांनो, तुम्ही पुढे गेले ना तुम्हाला तिथं फलक दिसतील। या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे फलकावर तुम्हाला दिसेल, तर डाव्या साईडला तुम्हाला मित्रांनो दूरदर्शन मनोरा वगैरे दिसतील, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं। मित्रांनो, सिंहगड हा मुख्य प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेला गड परत घ्यायचा सुरुवात केली, तेव्हा तानाजीने कोंडाना आपण घेतो म्हणून कबूल केले। या युद्धाबाबत सभासद बकरीत पुळीप्रमाणे उल्लेख आढळतो। मित्रांनो, तानाजी मालुसरे म्हणून हजारी मावळ्यांचा होता, त्याने कबूल केले की कोंडाना आपण घेतो। असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन गडाचे यत्नास 500 माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले। गडावर उद्यभान राजपूत होता, त्यास कळले की गनिमाचे लोक आले। ही गबर कहून कुल राजपूत
कबर बस्ता हुन हाथी तोहा बाहर घेऊन हिलाल मशाल चंद्रज्योती लावून 1200 माणूस तोफाची व तिरंदाजी बर्चीवाले चालून आले तेव्हा माणसे लोकांची लोकांनी फौजेवर रजपुतांचे घालून घेतले. मित्रांनो, ही जे मी तुम्हाला आता मगाशी जे उच्चार सांगितले ना, ही त्यावेळीची थोडीशी वेगळी भाषा आपण म्हणू शकतो. मोठे युद्ध एक पहर झाले, 500 रजपूत ठार झाले. उद्योवान किल्लेदार खाशा त्यांची व तानाजी मालुसरा सुभेदार यांची गाठ पडली. दोघेही मोठे युद्ध महाशूर एकावर एक पडले. तर मित्रांनो, ही त्यावेळीची जी लँग्वेज आहे, भाषा, त्यामुळे तुम्हाला ती ऐकताना थोडीशी तुम्हाला वेगळी भाषा वाटेल मित्रांनो, पण ही त्यावेळीची एक भाषा होती. पुढं ती भाषा तुम्हाला मी कंटिन्यू बोलून दाखवतो. तानाजीचे डावे हातचे ढाल तुटली, दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याचवरी ओढ घेऊन दोघे महारागास पेटले, दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा तानाजीचा भाऊ याने हिंमत धरून कुल्लोको सावरून उरले राजपूत मारिले, किल्ला काबीजा केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा म्हणाले, एक गड घेतला परंतु एक गड घेला. तर मित्रांनो, आपण जेव्हा आपल्याला इतिहासात जेव्हा हे शिकवलं जातं ना मित्रांनो, की गड आला पण सिंह गेला, तर मित्रांनो हाच तो सिंहगड किल्ला, हाच तो सिंहगड गेला, की आमचा गड आला पण सिंह गेला. तर मित्रांनो, ते जे वाक्य होतं शिवाजी महाराजांनी जे बोलले होते, तर मित्रांनो याच किल्ल्यावर तो इतिहास आहे, याला म्हणतात सिंहगड. ही गोष्ट मित्रांनो 4 फेब्रुवारी 1672 रात्री हे युद्ध झाले. मित्रांनो, तुम्ही जसं पुढेवर गडावर चालाल तुम्हाला कल्याण दरवाजा दिसेल. तर मित्रांनो, या कल्याण दरवाजा तुम्हाला डाव्या साईडला दिसेल. तर मित्रांनो, गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणपूरवरून पायथ्याला कल्याण गावातून आल्यास या दरवाजातून आपल्याला प्रवेश होतो. हे एका मागोमागे एक असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीवर मित्रांनो तुम्हाला मी आता समोरूनप्रमाणे हा कल्याण दरवाजा दाखवतोय. तर मित्रांनो, या भिंतीवर अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्री शालिवाहन शक्के 1672 कारणकीर्द श्रीमंत बहाजी बाजीराव पंडित प्रधान असाही याच्यावर शिलारक कोरलेला आहे हा आढळतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा कल्याण दरवाजा नाव कसं पडलं, तर त्याचं तुम्हाला एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की या गडाच्या 2 दरवाजे होते. तर एक कोंढाणपूरचा आणि एक कल्याण दरवाजा होता मित्रांनो. तर कल्याण दरवाजा हा नाव कसं पडलं, तर त्याचं या गडावर खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो, छोटंसं एक गाव आहे या गडाच्या पायथ्याशी कल्याण, तर त्याच्यावरून हा कल्याण दरवाजा नाव पडलं. आणि मित्रांनो, हा दरवाजा पण खूप फेमस आहे बरं का, कल्याण दरवाजा. मित्रांनो, तुम्ही पुढं गेले ना तुम्हाला तानाजी कडा दिसेल. तर मित्रांनो, झुंजरबुजावरून मागच्या साईडला आपण येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी माव्यांसर वर चालले होते. मित्रांनो, गडाच्या वरच्या भागावर गेले तर तुम्हाला तानाजींचा हात दिसेल. मित्रांनो, त्यांनी या युद्धात हा हात गमावला होता, तिथं स्मारक बांधण्यात आले. तर मित्रांनो, तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा मगाशी मी तुम्हाला दाखवली. आणि पुढे गेल्यावर मित्रांनो तुम्हाला दिसेल राजाराम महाराज यांचे स्मारक मंदिर. तर मित्रांनो, राजस्थानी पद्धतीची रंगी देवासारखी जी घुमट दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत 1100 टक्कर देऊन राजाराम महाराज वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 2 मार्च 1717 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. ते समोरप्रमाणे मित्र मी तू दाखवतोय की छत्रपती राजाराम महाराज यांची समाधीचं तुम्हाला मी ते गोल घुमट दाखवलं. आणि त्याच्या पुढे तुम्हाला आलं ना मित्रांनो, एक जुन्या प्रकारची तुम्हाला विहीर दिसेल. ही विहीर बऱ्याच वर्षापासून इथे
तर ही त्यावेळचीच त्या काळचीच आहे. आणि मगाशी माझा तुम्हाला विषय झालता ना, हा मित्रांनो तो आपला तोफखाना म्हणजे याला दारुगाळ्याचं कोठार म्हणतात, तर अशा पद्धतीचं होतं. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. तर मित्रांनो घेतो.